शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कधी मिळेल नोकरी? नाव काय तुमचं? श्यामसुंदर वठलेले. काय अहो, या कार्डावर तर विश्वंभर वठलेले असं नाव लिहिलंय. त्यांनाच कधी नोकरी मिळेल हे विचारायला. माझ्या वडिलांचं कार्ड आहे ते. मला वाटलं तुम्हाला. नाही नाही, माझा नवीन कार्ड आहे हो. आत्ताशी कुठे 50 वर्ष झाली त्याला. ही चौकशी पलीकडच्या खिडकीवर जाऊन करा. चला नेक्स्ट. थँक यू व्हेरी मच. मला वाटलं आज माझा नंबर येतोय की नाही. गेले 2 दिवस मी रांगेतच उभा आहे. कार्ड आहे ना, मग घेऊनच फिरतोय. हे बघा, माझं नाव मोहन गोसावी. अरे वा, टायपिंगचा स्पीड जबरदस्त आहे तुमचा. थँक यू. हे कार्ड जरा बाजूलाच राहू द्या. बाजूला नको, केराच्या टोपलीत टाकाल. हो, आम्ही काय भिंत तुम्हाला लावा नाही आलो. चला आणि द्या. चला चला. मी इथे नोकरी मागायला नाही, द्यायला आले. मला मला काय करताय? मला स्वयंपाकीण पाहिजे. आहे का एखादी स्वयंपाकी? माफ करा हा मॅडम, अहो पण त्यांचं एक्सचेंज वेगळं आहे. अखिल भारतीय पाककला कलाकार संघटना मर्यादित, ऑल इंडिया कुक्स असोसिएशन, AICA लिमिटेड. मी काय म्हणतो कारकून, तुम्ही गप्पा बसाओ. हे काम जास्त महत्वाचं आहे. हो ना, आणि गोडही आहे. मान आकडेल तेव्हा कळेल. कुठे आहे AICA? ते ना, ते वेताळ गेट पोलीस स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूला मी राहतो. विचारते को? त्याच्या समोरच आहे हे ऑफिस. तुम्हाला मी त्याचा फोन नंबर देऊ का? जरा पेन द्या. पेन प्लीज. माझं पेन लकी आहे, तुम्हाला मुलकरीण मिळेल. 420-840 4420. मी आहे ना. तुम्ही जात, मी कुठे काय वेगळं म्हणतोय. पुढे सांगा. 840 8-0. थँक्स अ लॉट. यू आर ऑलवेज वेलकम मॅडम. पागल पागल. ओ कारकून, मला काही म्हणालात का? मला काही म्हणालात? मग काय भिताडाला म्हणालो? हे बघा, मी तुम्हाला पेन, माझं पेन, माझं पेन घेऊन गेली ती. हमारे कारकून खानदान की आखरी निशाणी ले गई. माझं पेन, 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 पेन. बोला, 2 लाखाच्या गाडीतले माझं 2 रुपयाचं पेन घेऊन गेली. अरे मोहन, तुझा पत्ता काय? कुठे शोधायचं? स्पर्धेच्या नाटकाची तालीम चालू झाली. तू आहेस कुठे? तू आमचा हिरो आहेस. नाटकाचा प्रयोग जवळ आला. अरे इथं माझं नाटक झालंय. माझं 2 रुपयाचं पेन घेऊन ती फटक भावनी गेली. तिला आता शोधायचं कुठे? आलो आलो. कोण आलं मरायला काय कळत नाही. वेळेवर येतात झोप मोडायला. ए पावशेरी दूध डालना, ए महिने बेबी कडकी राम फालतू सिंग है. नीट जागे व्हा नटवर्या. मी नयन, पेन द्यायला आले. हा तुम्ही आणि इथे माझा विश्वासच बसत नाही. आत या ना, आत या ना, आत या, आत या प्लीज, आत या, आत या. बसा 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 बसा. तू डेकोरेशनची आहे, इथे बसा, इथे बसा प्लीज प्लीज. अय्या, तुम्हाला बायको नाही? ओमला, अहो इथे नोकरीचा पत्ता नाही, स्वतःचेच फाके चाललेत. लग्न करून काय फाक्यांचं मेहून जेवण घालू? ते बरोबर आहे. तुमचे मिस्टर काय करतात? कोणाला माहित. म्हणजे अजून सापडायचे. माझं लग्न जमत नाही. कडक मंगळ आहे ना. द्या डाळी, द्या डाळी. अहो माझ्या कुंडली सुद्धा फॅमिली साईजचा मंगळ आहे. माझ्यामुळे माझा दादाही लग्न करत नाही, अशी मी अनलक्की आहे. द्या डाळी. डाळी नाही, पोस्टमन आला वाटत. बहुतेक जागा खाली करण्याकरता नोटीस असणार, दुसरं काय? मार डाला पप्पडवाल्याने. अहो अहो, एम्प्लॉयमेंट एक्शनचं पत्र आहे. खरं? हा तुमचा पायगुण बरं का? तुम्ही मला लकी आहात. काहीतरी आपण ट्राय करून बघूया. म्हणजे हा नोकरीचा कॉल असेल काय, आणि असला तर मला ती नोकरी मिळेल काय? म्हणजे मी तसा विचार करून सांगा. हा एम्प्लॉयमेंट एक्शनचा कॉल असावा, आणि तिथून तुम्हाला ज्या ऑफिसात पाठवतील तिथे तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. करेक्ट, हा एम्प्लॉयमेंट एक्शनचा कॉल. अर्ज खरं झालं बघा. हो उरलेला अर्ध खरं झालं तर काय द्याल? तुम्ही मागाल ते आईस्क्रीम पार्टी. देखी, मागून मागून आईस्क्रीम काय मागितलं? ठीक आहे, हिमालयाच्या बर्फात अख्खी आरे संस्था घुसळून 7 पुऱ्याच्या आकाराचं आईस्क्रीम द्यायला तयार आहे पट्या. नको, इतरांना राहू दे. थोडं आपल्याला एक कसाटा पुरे. कसाटा? डन डन.
मोहन शेठ। हॅलो वैभव कन्स्ट्रक्शन्स। ए दादा स्वयंपाक मिळाली। ओ बाई ही वैभव खानावळ नाही वैभव कन्स्ट्रक्शन्स आहे। कोण बोलते? मी मोहन शेठ आपला मोहन गोसावी। ए मोहन्या तू तिथे काय करतोस? अरे मी नयन। मी ओळखलंच होत तुझा आवाज मला ओळखीचा वाटला। अगं नयन तू खानावळीत नोकरीला कधी बसू लागलीस का? दीड शहाण्या। अरे मी माझ्या घरूनच बोलते आणि तू जिथून बोलतोयस ना ते माझ्या दादाचं ऑफिस आहे। अच्छा मी तुझा भाऊ दादा। हा म्हणजे खत्रुड राजा पाटील तुझा भाऊ? तोंड सांभाळून बोला। सॉरी नयन पण काय मी त्याच्याकडेच कामाला आहे। सत्यानाश माझ्या दादाच्या ऑफिसचा। हा काहीतरीच बोलू नकोस मी त्याच्या मर्जीतला माणूस आहे। आताच मला मोहन शेठ म्हणाला। अरे पण तो आपल्या लग्नाला परवानगी कशी देईल? तो काय त्याचा बाप देईल। अगं तुला एक गंमत सांगतो तुझ्या भावानं म्हणजे माझ्या बॉसनं मला आज रात्री तुमच्या घरी जेवायला बोलवलंय आणि राहायला सुद्धा। आय ला म्हणजे अख्खी रात्र आपली। ए मोन्या पण जास्त चावटपणा करायचा नाही। हे बघ दादाला संशय सुद्धा यायला नको। मला वाटतं त्या तोंडग्याला कंपनी द्यायला तुला दादानं बोलावलं असावं। साहेब तुमची पण कमाल आहे। जेवढ्याचं आमंत्रण द्यायचं होतं तेवढ्या पॉश हॉटेलमध्ये कशाला? ऑफिसातही सांगता आलं असतं। नसतं सांगता आलं म्हणून तर इथं बोलवलं। बस ऑर्डर प्लीज थोड्या वेळ। ओके काय झालं? मोहन मी प्रेमात पडलो। काय सांगताय काय चायला? व्हॉल्यूम कमी। सर कॉंग्रॅच्युलेशन। साहेब कुठे असतात? नेहमी लोणावळ्याला असतात पण आज इथं आलेत। आज रात्री माझ्याच घरी राहणार आहेत। दुसरा पर्यायच नाही। अरे वा म्हणजे रात्री जेवणाच्या वेळेला आमची ओळख होईल नाही का? नाही पण मी तिला माझी प्रेयसी किंवा होणारी बायको म्हणून तिकडे नेऊ शकत नाहीये। का बा? ते संध्याकाळी समजावून सांगेन। माझं तुझ्याकडे काम आहे। अहो काय वाटेल ते सांगा राजा भाऊ। चंद्र तारे तोडून ब्रेसलेट तयार करायचे की हिमालय पडून क्रिकेट पिच तयार करायचं आहे? इतकं सोपं नाहीये ते। आज तू जो माझ्याकडे येणार आहेस तो अश्विनीचा म्हणजे माझ्या प्रेयसीचा प्रियकर म्हणून। अच्छा एवढंच ना? तर काय तुमच्या घरी म्हणजे जिथं तुमची बहीण राहते तिथं मी तुमच्या प्रेयसीचा प्रियकर ने आपल्याला जमायचं? सॉरी आली बस। मला बुफे चर्चा नाही करायची। मला मुळात चर्चाच करायची नाही हे आपल्याला जमणार नाही। अरे तू नाटकात काम करत होतास ना इथं पण ऍक्टिंगच करायची? तुमच्या घरात तुमच्या बहिणीसमोर अश्विनीचा? बापरे अहो इथं माझा जीव का वर आलाय? अहो तसं केलं तर माझ्या होल लाईफचा सत्यानाश होईल। आणि तू नाही केलंस तर माझ्या होल लाईफचा सत्यानाश होईल। जर मी केलं तर माझ्यावर रडण्याची पाळी येईल आणि नाही केलं तर तुमच्यावर रडण्याची पाळी येईल। बेस्ट वे म्हणजे तुम्ही रडा मी निघतो। गुड डे। गुड डे। उद्यापासून कामावर येऊ नका। काय हा सेंड ऑफ समजा। आपल्या सेवेची संस्थेला अजिबात गरज नाहीये। सहकार्याबद्दल आभार। जा आता। असं काय करताय? पण नोकरी नसेल तर दादा लग्न मोडेल। त्याला काम न करणारी माणसं अजिबात आवडत नाही। नाही मी तयार आहे। मी येईन अश्विनीचा प्रियकर बनून काय करणार माझ्या आयुष्याचा गोजमारा होऊ दे। दॅट्स लाईक अ गुड बॉय। हे बघ मी आता घरी जातोय। माझ्या बहिणीबरोबर मला मार्केटिंगला जायचंय। थोड्या वेळ तू घरी ये। संध्याकाळी अश्विनी येईल तिला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे। डोंट वरी परवा ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला मी कायम केल्याची ऑर्डर काढतो। हा वेटर यांचं जे काय बिल होईल ते माझ्या खात्यावर मांडून ठेवा। राईट बेस्ट ऑफ लक। सर मी आपल्यासाठी काय करू शकतो? माझ्यासाठी कोणी काय करू शकत नाही। माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाचाही नरसाळ्यानं 3, 13, 9, 12 वाजवून टाकले। आता मी काय करू? जरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे माझी। सर आपली ऑर्डर विश 2 लार्ज पॉइजन विथ सोडा। ओके सर। ओके ओ राजा भाऊ नळाला पाणी नाहीये। हरामखोर मावस बैल प्रेयसी का एक एक लफडी देव जाणे। अगं तो सगळा मोठा घोळ आहे तुझा गैरसमज झालाय। तू असं कर सगळे झोपले ना की मला गच्चीवरून भेट मी तुझा गैरसमज दूर करीन। ए पण नक्की यायचं ए हाताचं काय करू? हा
टपली मारली मरू दे. पाईप कच्चीवर जातो काय करायचं जाऊया पुढे काय होईल ते बघू. हाय हाय पाईप लाईनवर वाटत. ए तू कोण? मी चोर. चोर? आज इकडे काय काम काढलंय? ऑन ड्युटी. ऑन ड्युटी कानाखाली पोलिसांच्या ताब्यात देऊ काय? पडू ना दम द्यायचा ना. काय करडा करीन. चोर तो चोर आणि वर शिरजोर. मी चोर काय? तू काय रात्रीचा गच्चीत पतंग उडवायला चाललेस काय? मला शिकवतोस शहाणपणा करू नकोस. आपल्या मार्गाने जा. तू पण सरळ आपल्या मार्गाने जा. तू खाली जा मी वर जातो. गुड नाईट. गुड नाईट. अहो मी पाटील साहेबांच्या घरून आलो आहे. मला थांब. अहो ते कानातलं मशीन अडकवा. हळू 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 मला ऐकू येत आहे. अहो न ऐकू येणारी ती माझी जुळी बहीण. कळलं? काय म्हणालात पाटील साहेबांचं? तुम्ही अश्विनी नावाची स्वयंपाकीण पाठवली होती तिचा पत्ता. आम्ही नाही कुणाला पाठवलं. शुक्रवारी पाटील साहेबांच्या घरून फोन आला होता की आम्हाला बाई मिळाली आहे. कुणाला पाठवू नका. ओ अशी हा 420 ची प्लॅन दिसतोय. डॉक्टर टोणग्याने मात्र मोकळ्या मनाने कबूल केला. मोठ्या मनाचा आहे बिचारा. पण त्या बाईला कुठेतरी बघितलंय. श्रीमती अशोभिनी मुखर्जी. अशोभिनी अशोभिनी मुखर्जी आणि बंगाली. ए अश्विनीचा बंगाली उच्चार अशोभिनी होईल ना. काहीतरी सगळत होती सारखी. एक मिनिट एक मिनिट. मोना जेव्हा प्रथम या बंगल्यात आली ना तर तिने सुद्धा अश्विनी हे नाव सांगितलं होतं आणि ते सुद्धा चिकलेट सगळत. खरच राजा ती बाई अगदी मोना सारखी दिसत होती. अरे मोना सारखी काय मोनाच होती ती. चल आपण पोलिसांना सांगून तिला अटक करायला लावू. नको. आपण पोलीस पाठवली तर ती एकटीच पकडली जाईल आणि ती एकटी नसणार. आपण सगळेजण एकदम घुसून तिच्या साथीदारासकट तिला रंगे हात पकडलं पाहिजे. ते सगळं ठीक आहे पण इनामदारांच्या बंगल्यात जायचं कसं? काय कारण काढू? तू 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 इथे काय काम करतो आहेस? मी इथे ड्युटीवर आहे. अरे तू माझ्या घरात काय काम करतो? कोण आहे तुझा बॉस? तुझा बॉस तोच माझा बॉस. त्याने मला तुझ्यावर पाळत ठेवायला सांगितले. तू गेलास आहेस ना? अरे सोड सोड. मॅडमचा या जानेवर जाम भरोसा आहे. अश्विनी मॅडम ना? हा त्यात. तू बाबा डिपार्टमेंटचा माणूस आहे ना? आई शपथ सांगतो ना यार मी तुमच्यातलाच आहे. आई शपथ. आला कोण आहे? अरे वा बराच माल गोळा केलेला दिसतोय. हो बघ ना. आय सी. गुड बाय मिस्टर राजा भाऊ बंदोपाध्याय. मांजर जॉनी म्हणते. जॉनी मेरा नाम. खिडकी जवळ ये ना मेरा काम. मॅडम
चल माझ्या हॉटेलवर कान जरा तपासून घे. हॉटेल प्रिया तिकडेच नेते मला माहित आहे माहित आहे. येस मॅडम. तू इथेच थांब, मी रूम मध्ये जाऊन चेंज करून येते. ओके मॅडम. तू ड्रायव्हिंग सीट वरच बसून राहा, आपल्याला ताबडतोब निघायचंय. ओके मॅडम. हॅलो, नॉट 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 1 2 3. हा, मी पहाटेपर्यंत तयार होते. श्यामा, सोनू आणि पिंकीला हॉटेलच्या लाउंज मध्ये तयार व्हायला सांगा. मी त्यांना घेऊन पुढच्या मोहिमेवर जाते. आणखीन एक महत्वाची गोष्ट, मी खाली गाडी पार्क केली, त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर एक महामूर्ख खबऱ्या बसलाय. त्याला वाटलं मी त्याला ओळखलं नाही. लगेच उचला त्याला. बी क्विक. कोण जाण्या तू हराम खोराची औलाद. अरे आपला पाईप वरचा दोस्त आणि माणूस की म्हणून मी तुझी बदली ड्युटी केली. सला दोस्ती निभावता येत नाही, सला थँक्यू म्हणता येत नाही. थँक्यू थँक्यू. अरे एक चॉप तुला मारला, तुझे डोळे आकाशाला लागले, कसा राहणार तू या लाईनीत. अरे पण झालं काय. शट अप. पोलीस. इकडे बघ इकडे बघ. काय समज, माझ्या जागी दुसरा चोर असता त्यांनी तुझ्या मॅडमला माला सकट पळवलं नसतं का? आपली पायपावरची जुनी ओळख. हे बघ आता मॅडम येणार आहे, तू तुझी ड्युटी कर. तुझ्या सीटवर बस. ही घे चावी, ही टोपी आणि हे जॅकी. हा ड्युटी कर. एक रुपयाचं कॉइन आहे तुझ्याकडे? एक रुपया कशाला? काय करायचं आहे ते म्हटल्यावर द्यायचं. सिनियर आहे ना मी, बॉसला फोन करायचं आहे. काय झालं काय नाही सांगायला नको. अच्छे चोर बनने की कोशिश कर, मेरे जैसा नाम निकाल. और एक कॉइन है, राउंड नंबर लागेल ना म्हणून सीट वर बस. ओके.